गुड मॉर्निंग क्लास हाव आर यू ऑल आपण करंट इलेक्ट्रिसिटी टीच्या व्ह्यूने स्टडी करायला सुरुवात केली मी असं म्हटलं की अकरावीमध्ये जो काही कंटेंट आपण केला होता करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरशी संबंधित तो आपण एकदा रिवाईज करूया त्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करूयात म्हणजे आपल्याला एम सी क्यू सॉल्व्ह करण्यासाठीचा कॉन्फिडन्स यामधून मिळेल तर तो पहिला जो व्हिडिओ आपण केला होता करंट इलेक्ट्रिसिटीचा त्यामधून मी जे काही तुम्हाला शिकवलं होतं की ज्यामध्ये आपण करंटच्या डेफिनेशन स्टडी केली होती की सुरुवात अशी केली होती की चार्जेस इन मोशन कन्स्टिट्यूट इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रॉन्स इन मोशन कन्स्टिट्यूट इलेक्ट्रिक करंट किंवा द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज नथिंग बट इलेक्ट्रिक करंट त्यावरून करंटची डेफिनेशन लिहिली गेली आय इक्वल टू क्यू अपॉन टी आयचे एकूण तीन फॉर्म्युले मी तुम्हाला शिकवले होते आय इक्वल टू क्यू बाय टी त्यानंतर आय इक्वल टू क्यू व्ही अपॉन टू पाय आर किंवा आय इक्वल टू क्यू इन टू एफ एफ म्हणजे काय असेल तर फ्रिक्वेन्सी त्यानंतर आपण कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल असते पण प्रत्यक्षात इलेक्ट्रॉनचा फ्लो मात्र कसा असतो तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडं म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो कन्व्हेन्शनल करंटचा कसा असतो अपोजिट डायरेक्शनने असतो बरोबर ना त्यानंतर मग आपण डिस्कस केलं की सोर्स ऑफ ई एम एफ सोर्स ऑफ ई एम एफसाठीची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितले की द वर्क इज डन ऑर एनर्जी स्पेंट बाय सेल टू सर्क्युलेट ए युनिट चार्ज वन्स राऊंड ए कम्प्लीट सर्किट इज कॉल्ड ई एम एफ ऑफ दॅट सेल आणि मग आपण असं ठरवत होतो की आता काय करूयात हा जो काही कंटेंट आतापर्यंत शिकलो आपण त्याच्याशी संबंधित प्रश्न सॉल्व करूयात सी क्यूज सॉल्व करूयात की ज्यामुळं थोडासा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि आप आपल्याला कळतं की आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर होत चाललेल्या आहेत बऱ्याचदा असं असतं की फक्त सिनॉप्सिस करून किंवा फक्त कंटेंट थेूं थेूं ला तो कंटेंट लक्षात ठेवून ठेवून आपल्याला कंटाळा येतो आणि प्रत्यक्षात आपल्याला कळत नाही की आपल्या लक्षात किती गोष्टी राहिलेल्या आहेत किंवा आपले कॉन्सेप्ट किती क्लिअर आहेत जी गोष्ट आपल्याला एम सी क्यू करत असताना क्लिअर होऊन जाते की असा असा कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्याशी संबंधित एक एम सी क्यू ज्यावेळेस मी सॉल्व करते त्यावेळेस असं मला लक्षात येतं की माझा तो कॉन्सेप्ट क्लिअर झालेला आहे आणि त्या कॉन्सेप्टशी संबंधित मला कशाही प्रकारचा सी क्यूज विचारला गेला तर तो मी अटेम्प्ट करू शकते हा कॉन्फिडन्स बिल्डअप होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर एम सी क्यूज सॉल्व्हिंगची जी संख्या आहे ती काय करावी लागणार आहे वाढवावी लागणार आहे म्हणजे मी तुमच्याकडून पंधरा एमसी क्यूज सॉल्व्ह करून घेतले तर नुसतं त्या पंधरावरच थांबायचं नाही तर तुम्ही स्वतः सुद्धा त्या कॉन्सेप्टशी संबंधित अनेक एम सी क्यूज वेगवेगळ्या बुक्समधून कलेक्ट करायचे आणि नोटबुकमध्ये लिहून काढायचे की ज्यामुळं आपल्याकडं सॉल्व्ह झालेल्या एम सी क्यूजची संख्या वाढेल आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स तयार होईल की आपला तो कंटेंट तयार आहे आणि आप आपल्याला त्या कंटेंटशी संबंधित कोणताही एम सी क्यूज सॉल्व करता येतो आहे बर बरोबर आहे ना मी बघा एक आयडिया केली की ज्यामुळं एम सी क्यू सॉल्व्ह करत असताना तो प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर राहील प्लस त्याचे जे ए बी सी डी अल्टरनेटिव्ज आहेत ते सुद्धा तुमच्यासमोर राहतील आणि मला तो प्रश्न तुम्हाला एक्सप्लेन करून देत असताना मदत होईल बरोबर ना तर नंतर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की तुम्हाला ही आयडिया कशी वाटली किंवा तुम्हाला बरं वाटतंय ना आपण जर असे प्रश्न सॉल्व्ह करत असू तर मी इथं म बोर्डच्या उजव्या बाजूला त्या प्रश्नाचं त्या सी क्यूचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देईल आणि ते करत असताना तो सी क्यू तुमच्या डोळ्यासमोर राहील ठीक आहे की जो तुम्हाला डाव्या बाजूला दिसतो आहे चला तर मग प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात एन इलेक्ट्रॉन ऑफ चार्ज ई इज रिव्हॉल्व्हिंग इन ए सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस आर अराउंड ए न्यूक्लियस विथ स्पीड व्ही द इक्वेव्हॅलंट करंट इज बघा मी तुम्हाला करंटसाठी जे एक फॉर्म्युला शिकवला होता करंटसाठी जो फॉर्म्युला शिकवला गेला क्यू व्ही अपॉन टू पाय आर तोच आता इथं सरळ सरळ आपल्याला लिहायचा आहे की एक इलेक्ट्रॉन आहे की ज्यावरचा चार्ज की ज्या इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती आहे तर ई इतका हो आहे आणि हा हो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होतोय कसा इन सर्क्युलर ऑर्बिट बरोबर आहे ना इलेक्ट्रॉन आहे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय होतोय रिवॉल्व्ह होतोय आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघा डिस्कस केलं होतं हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होतोय अँटी क्लॉकवाईज सेन्सने असेल किंवा क्लॉकवाईज सेन्सने असेल फक्त आपण कॉन्सन्ट्रेट कुठं करायचं त्याचा रिव्हॉल्व्ह होण्याचा पाथ कसा आहे तर सर्क्युलर आहे ठीक आहे की ज्या सर्क्युलर पाथची रेडियस आहे स्मॉल आर आणि हा इलेक्ट्रॉन ज्या भोवती रिव्हॉल्व्ह होतोय तो काय आहे तर एक न्यूक्लियस आहे ठीक आहे त्याचा स्पीड किती आहे तर व्ही इतका आहे अशा सिच्युएशनमध्ये हा इलेक्ट्रॉन जो करंट तयार करील त्या करंटची मॅग्नेट्यूड किती असेल असं आपल्याला विचारलं गेलं आहे बघा ए ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतंय की टू इंटू ई इन टू पाय इन टू आर इंटू व्ही म्हणजे टू ई पाय आर व्ही बी ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतंय ई व्ही आर सी ऑप्शन तुम्हाला दिसतोय ई व्ही अपॉन टू पाय आर आणि डी ऑप्शन तुम्हाला दिसतोय झिरो बघा अशा सिच्युएशनमध्ये म आपल्याला विचार करण्यात किंवा असं नाही आहे की मी दुसरा काही विचार करू शकते की टू ई पाय आर व्ही असेल का ई व्ही आर असेल की झिरो असेल यावेळेस गरज कशाची आहे तर आपला कॉन्सेप्ट क्लिअर असण्याची गरज आहे म्हणजे आय इक्वल टू ई व्ही अपॉन टू पाय आर हा फॉर्म्युला मला माहीत असणंच गरजेचं आहे की जो मी तुम्हाला डिराईव्ह करून दिला होता बरोबर आहे ना वेलोसिटीचा फॉर्म्युला वापरून व्हॅलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट आपण किती लिहिली होती टू पाय आर बाय टी ज्याला इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन ऑन टाइम डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन कशी आहे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये आहे म्हणजे हा जो पात आहे तो त्या सर्कलचा काय आहे सरकम्फरन्स आहे तो त्या ऑर्बिटचा काय आहे सरकम्फरन्स आहे की जो टू पाय आर मी लिहिला जितक्या वेळेमध्ये त्याने त्याची डिस्प्लेसमेंट कम्प्लीट केली तो वेळ आहे टी मग यामुळे काय तयार झाला तर करंट तयार झाला का तर इलेक्ट्रॉन कसा आहे मोशनमध्ये आहे आय इक्वल टू क्यू बाय टी बरोबर ना आय इक्वल टू क्यू ॲज इट इज आणि हा फॉर्म्युला आपण कोणासाठी मॉडीफाय करायचा तर टीसाठी मॉडिफाय करायचा म्हणजे टी इथं येईल आणि व्ही कुठे येणार आहे तर डिनॉमिनेटरला येणार आहे म्हणजे टू पाय आर बाय व्ही बरोबर आहे ना हा दोन वेळा डिव्हाइड झालेला व्ही डिरेक्टली कुठं जातो तर न्युमरेटरला जातो आणि करंटसाठीचा जा फॉर्म्युला काय तयार होतो क्यू इंटू व्ही अपॉन टू पाय आर बरोबर ना म्हणजे असे जे काही कॉन्सेप्ट आहेत किंवा असे जे काही फॉर्म्युले आहेत की जे आपण डिराईव्ह करतो वेगवेगळ्या कॉन्सेप्ट वापरून त्या आपल्याला प्रत्यक्षात एम सी क्यू सॉल्व्ह करत असताना क्लिक होणं गरजेचं आहे किंवा मग आपण ते बायहार्ट करून टाकायचं की आय इक्वल टू काय असतो क्यू व्ही अपॉन टू बाय आर इथं क्यू म्हणजे काय आहे तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे बरोबर आहे ना म्हणून की ज्याला आपण रिप्रेझेंट कशाने करतोय एने करतोय म्हणजेच हा फॉर्म्युला मी असा सुद्धा लिहू शकते आय इक्वल टू ई व्ही अपॉन टू बाय आर म्हणून आपला जो सी ऑप्शन आहे तो काय आहे करेक्ट ऑप्शन आहे बघा मी लिहू हो का इथं ऑप्शन सी हा आपला काय काय असणार आहे तर करेक्ट ऑप्शन असणार आहे त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न पाहूयात आपण वेन द पोटेन्शियल डिफरन्स अप्लायड अक्रॉस ए सॉलिड कंडक्टर इज इनक्रीज्ड द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असं ज्यावेळेस प्रश्न असेल त्यावेळेस आपल्याला लक्षात यायला पाहिजे की रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतो तर इलेक्ट्रिक करंट असतो म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं गेलं की एखाद्या कंडक्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीज केलं वाढवलं तर त्या कंडक्टरमधून फ्लो होणाऱ्या करंटवर काय इफेक्ट होईल ए ऑप्शन सांगतो करंट डिक्रीज होईल बी सांगतो इन्क्रीज होईल सी सांगतो रिमेन्स सेम डी सांगतो डिक्रीजेस शार्पली काय असेल बरं मग हा प्रश्न सोडवत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहीत असायला काय पाहिजे की पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन सांगते म्हणजे तुमच्या अकरावीला शिकलेला पोटेन्शियल डिफरन्सशी संबंधित जो कॉन्सेप्ट आहे ना तो लगेच लक्षात येईल द वर्क इज डन ऑर एनर्जी स्पेंड बाय सेल टू सर्क्युलेट ए युनिट चार्ज थ्रू एक्स्टर्नल रेजिस्टन्स इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल की ज्याला आपण कॅपिटल व्हीने रिप्रेझेंट करतो हे सुद्धा एका सेलने केलेलं कामच असतं किंवा एका सेलने सर्किटमध्ये खर्च केलेली एनर्जीच असते पण ती एनर्जी लिमिटेड आहे म्हणजे एका एक्स्टर्नल रेजिस्टन्समधून किंवा सर्किटमध्ये कनेक्ट केलेल्या एक्स्टर्नल कॉम्पोनंटमधून एक इलेक्ट्रिक चार्ज फ्लो करून नेण्यापुरतीच वापरली गेलेली ती एनर्जी म्हणून असं आपण म्हणतोय की पोटेन्शियल डिफरन्स हे ई एम एफपेक्षा कसं असतं तर लहान असतं पूर्ण सेलच्या नेगेटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपर्यंत एक चार्ज फ्लो करून नेण्यासाठी लागलेली एनर्जी जिला आपण ई एम एफ ऑफ सेल म्हणतो आणि फक्त फक्त एक्सटर्नल कॉम्पोनंट मधून इलेक्ट्रिक चार्ज फ्लो करून नेण्यासाठी लागलेल्या एनर्जीला आपण काय म्हणतोय तर पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतोय मग ही अखंड सर्किटमधून चार्ज फ्लो करून नेण्यासाठी लागणारी एनर्जी आहे किंवा केलं गेलेलं काम आहे आणि हे फक्त एक्सटर्नल कॉम्पोनंटमधून फ्लो करून नेण्यासाठी एखादा चार्ज वापरण्यात येणारी एनर्जी आहे किंवा केलं गेलेलं काम आहे की जे ईएमएफपेक्षा नेहमीच कसं असतं तर लहान असतं की ज्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो मग बघा आता सर्किटमध्ये कोण आहे तर एक कंडक्टर आहे सॉलिड कंडक्टर असं आपण म्हणतो सॉलिड कंडक्टर म्हणजे वायर डोळ्यासमोर ठेवायचे मग बघा आता ह्या सॉलिड कंडक्टरमधून काय फ्लो होतोय तर रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे सॉलिड कंडक्टर मधून फोन फ्लो होतोय तर करंट फ्लो होतोय ठीक आहे करंट फ्लो होतोय म्हणजे चार्ज फ्लो होतोय बरोबर आहे म्हणजे कंडक्टरच्या अक्रॉस काय अप्लाय केलं गेलं असणार आहे तर पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं गेलं असणार आहे म्हणजे इलेक्ट्रॉनला ढकलून कंडक्टरच्या एकाडपासून दुसऱ्या एंडपर्यंत घेऊन जाणारी जी एनर्जी आहे का ती काय होतीये तर वाढतीये किंवा जे इलेक्ट्रॉन कंडक्टरच्या एकाइनपासून दुसऱ्या एंडपर्यंत ढकलून घेण्यासाठी केलं गेलेलं जे काम आहे ते वाढतंय अशा सिच्युएशनमध्ये करंट सुद्धा काय होणार आहे तर वाढणार आहे का तर जास्त इलेक्ट्रॉन्स ढकलले गेले कंडक्टरच्या एका अँड पासून दुसऱ्या अँड तर काय होणार आहे तर जास्त करंट तयार होणार आहे म्हणून रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतील तर इनक्रीज होतील वाढतील म्हणून आपला जो बी ऑप्शन आहे तो काय आहे करेक्ट ऑप्शन आहे बरोबर ना बघा तिसरे एमसीक्यूचा क्यूचा आन्सर तुम्हाला सांगता येते का द करंट विच इज अज्युम टू बी फ्लोईंग इन अ सर्किट फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल इज कॉल्ड करंट आहे सर्किटमधून फ्लो होतोय कुठून कुठं तर पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडं आणि मग अशा करंटला तुम्ही काय म्हणाल बघा कुठून कुठं फ्लो चाललाय सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलकडं बघा मी काय सांगितलं होतं तुम्हाला की अशा करंटला आपण काय म्हणू इलेक्ट्रॉनिक करंट कन्व्हेन्शनल करंट अल्टरनेटिंग करंट पल्स्युएटिंग करंट जर आपला कॉन्सेप्ट क्लिअर असेल आपल्या डोक्यामध्ये फिक्स्ड असेल सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलकडे फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला म्हणजेच करंटला आपण काय म्हणतोय तर कन्व्हेन्शनल करंट म्हणून आपला ऑप्शन जो करेक्ट आहे तो कोण आहे तर बी आहे बरोबर बघा चौथं द कॅरियर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन ए सॉलिड कंडक्टर्स आर कॅरियर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे ज्या कारणामुळं इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकते किंवा ज्या कॉजमुळं सॉलिड कंडक्टरमधून करंट फ्लो होतोय सॉलिड कंडक्टरमधून करंट फ्लो करून नेण्यासाठी कोण जबाबदार आहे असा हा प्रश्न तुम्हाला विचारतोय तर ए प्रोटॉन बी इलेक्ट्रॉन्स सी पॉझिटिव्ह आयन्स डी निगेटिव्ह आयन्स तर आपल्याला माहिती आहे की सॉलिड कंडक्टर वायर्समधून ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स त्या सॉलिड कंडक्टरच्या एका पासून दुसऱ्या कडे फ्लो होत आहेत त्यावेळेस मी असं म्हणते की त्या सॉलिड कंडक्टरमधून कोण फ्लो होतोय तर करंट फ्लो होतोय म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा कॅरियर सॉलिड कंडक्टरच्या बाबतीत कोण असेल तर इलेक्ट्रॉन असेल म्हणून आपला करेक्ट ऑप्शन आहे बी द फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इन वन डायरेक्शन इज इक्वल टू द फ्लो ऑफ अँड इक्वल बघा मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगते हे सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हे सेलचं निगेटिव्ह टर्मिनल आहे ठीक आहे आता सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून आपण म्हणतो की करंट फ्लो व्हायला लागला इथं मी वायर ड्रॉ करते एक ठीक आहे बघा तर आता पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट फ्लो व्हायला लागला कुठं तर निगेटिव्ह टर्मिनलपाशी म्हणजे निगेटिव्ह टर्मिनलपासून इलेक्ट्रॉन्स निघालेत कुठं तर पॉझिटिव्ह टर्मिनलकडं आणि ज्यावेळेस हे निगेटिव्ह टर्मिनलपासून इलेक्ट्रॉन्स येतात पॉझिटिव्ह टर्मिनलकडं त्यावेळेस पॉझिटिव्ह टर्मिनल्समधून पॉझिटिव्ह चार्जेस जे जातील ते कुठं जातील तर हे निगेटिव्ह टर्मिनलकडं की ज्यांची डायरेक्शन मात्र कशी असेल तर अपोजिट असेल आणि जर असं नाही ना झालं तर त्या सर्किटमधून कॉन्स्टंट करंट फ्लो होऊ शकणार नाही म्हणजे जितके पॉझिटिव्ह चार्जेस पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेलकडून निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेलकडे गेले तेवढेच निगेटिव्ह चार्जेस निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेलकडून कुठे आले पाहिजेत तर पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ कडे आले पाहिजेत लक्षात ठेवायचं ठीक आहे मग आता बघा द फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इन वन डायरेक्शन हा कुणा इतका असला पाहिजे तर निगेटिव्ह चार्जेस इन द सेम डिरेक्शन सेम डिरेक्शनने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जाणारच नाहीत ठीक आहे बी निगेटिव्ह चार्जेस इन द अपोजिट डिरेक्शन याचा विचार होऊ शकतो तरीही आपण सी वाचूयात पॉझिटिव्ह चार्जेस इन द सेम डिरेक्शन पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह चार्जेस सेम डिरेक्शनने जाऊन काही करंट फ्लो होणार नाहीये आणि डी पॉझिटिव्ह चार्जेस इन द अपोजिट डिरेक्शन एकच पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्हकडून सेलच्या टर्मिनल कडे चाललाय आणि तोच पॉझिटिव्ह चार्ज पुन्हा सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या पॉझिटिव्ह कडे चाललाय हे पॉसिबल नाही म्हणजे जितका फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज एका दिशेने चालला आहे पॉझिटिव्ह चार्ज निघालाय तितकाच काय असायला पाहिजे तर फ्लो ऑफ निगेटिव्ह चार्ज असायला पाहिजे पण तो डायरेक्शनने मात्र कसा असायला पाहिजे अपोजिट असायला पाहिजे तरच सर्किटमधून काय फ्लो होत राहतो तर कॉन्स्टंट करंट फ्लो होत राहतो हे लक्षात ठेवायचं म्हणून आपला जो करेक्ट ऑप्शन आहे तो काय आहे बी आहे निगेटिव्ह चार्जेस इन अपोजिट डिरेक्शन सहावं नो करंट फ्लोज बिटवीन टू चार्ज बॉडीज वेन कनेक्टेड इफ दे हॅव द सेम त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की दोन चार्ज बॉडी आहेत ठीक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये तुम्ही शिकलात की चार्ज बॉडीज कशाला आहे पण त्या दोन चार्ज बॉडीजमध्ये करंट फ्लो होतच नाही बघा ही एक चार्ज बॉडी आहे सपोज त्या बॉडीवरती काय आहेत पॉझिटिव्ह चार्जेस आहे दुसरी ही एक बॉडी आहे तिच्यावर काय आहेत तर पॉझिटिव्ह चार्जेस आहे या बॉडीवरचे हे जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत त्यामुळे या बॉडीचं पोटेन्शियल झालं आहे सपोज मी असं म्हणते की हे पोटेन्शियल आहे प्लस फायव्ह होल्ड आणि या बॉडीवरही जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत त्यामुळे या बॉडीचं पोटेन्शियल काय झाले प्लस फायू होल्ड बरोबर आहे मग बघा तुम्ही मला सांगा ह्या दोन बॉडीजमध्ये आता पोटेन्शियलमध्ये फरक तयार झालाय का की ज्याला मी पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतीये नाही एक बॉडी आहे प्लस फायव्ह होल्ड आणि दुसरीसुद्धा काय आहे तर प्लस फायू होल्ड म्हणजे ह्या दोन्ही बॉडीजमध्ये काहीही पोटेन्शियल डिफरन्स नाही आणि पोटेन्शियल डिफरन्स जर नसेल तर करंट फ्लो होत नाही हा कॉन्सेप्ट आहे बरोबर आहे म्हणजे जर दोन बॉडीज सेम पोटेन्शियल मेंटेन करत असतील दोन्ही बॉडीजचं से पोटेन्शियल सेम असेल तर अशा सिच्युएशनमध्ये त्या दोन्ही बॉडीजमधून करंट फ्लो होऊ शकणार नाही राहील ना, ना लक्षात तुमच्या म्हणजे बघा इथं ऑप्शन दिले होते आपल्याला कपॅसिटी चार्ज पोटेन्शियल नन ऑफ दीज त्यापैकी तुम्ही तो ऑप्शन ओळखला असेल की तो करेक्ट ऑप्शन आहे बी की जो तुम्हाला इंडिकेट करत आहे पोटेन्शियल म्हणजे आता मी एक कॉन्सेप्ट माझा क्लिअर करून घेईल तो म्हणजे जर एखाद्या बॉडीच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स तयार होत नसेल तर अशा बॉडीमधून किंवा कंडक्टरमधून करंट फ्लो होणार नाही म्हणजे करंट फ्लो करून नेण्यासाठी गरज कशाची असेल पोटेन्शियल डिफरन्सची थी। ठीक आहे म्हणजे आपला करंट ऑप्शन काय असेल ऑप्शन बी सात नंबरचा एमसी क्यूज आहे द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज हे तर डेफिनेशन आहे सरळ सरळ कोणाची द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज किंवा द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज नथिंग बट इलेक्ट्रिक करंट म्हणजे आपला जो ए ऑप्शन आहे तो काय आहे करेक्ट ऑप्शन आहे म्हणजे बघा कि आप ला असे सुधा की आपल्याला सुद्धा चान्सेस आहेत की सीई टीच्या म एक्झाममध्ये आपल्याला सर्व कॉन्टिटीजच्या की इलेक्ट्रिक करंट असेल व्होल्टेज असेल पॉवर असेल रेजिस्टन्स असेल आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे तर त्या त्या फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन म्हणजे व्होल्टेज काय आहे पॉवर काय आहे रेजिस्टन्स कसा रिप्रेझेंट केला जातो तर जर हाच सेम सी क्यूज मी कोणाकोणासाठी लिहू शकते तर व्होल्टेज पावर रेजिस्टन्स साठी सुद्धा किंवा सोर्स ऑफ ईएमएफ साठी सुद्धा काय करू शकते लिहू शकते बरोबर ना आठवं द इलेक्ट्रिक करंट इज ए काय आहे स्केलर क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट काय असेल स्केलर क्वांटिटी आपलं ऑप्शन बघाय काय दिले होते व्हेक्टर क्वांटिटी युनिटलेस नन ऑफ दीज नाही इलेक्ट्रिक करंट ही काय आहे स्केलर क्वांटिटी आहे म्हणजे अशा सारखे ऑप्शन अशा सारखे सी क्यूज बघून तुमच्या लक्षात येत असेल की या ए बी सी डी ऑप्शनचा विचार करण्याची मला गरजच नाहीये ज्यावेळेस माझा कॉन्सेप्ट काय आहे क्लिअर आहे म्हणजे मला लक्षात ठेवावं लागेल की इलेक्ट्रिक करंट ही काय असणार आहे स्केलर क्वांटिटी किंवा हाच एमसी क्यू तुम्हाला असा सुद्धा विचारला जाऊ शकतो ना की द इलेक्ट्रिक करंट डेन्सिटी इज ए कशाने रिप्रेझेंट करतो आपण कॅपिटल ने, जे ने। कि वैस की ज्या वेळेस तुमचा आन्सर काय असणार आहे व्हेक्टर क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट डेन्सिटी काय असेल तर व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे बघा की एकाच प्रश्नातून किंवा एकच सी क्यू मी सॉल्व्ह करायला घेतला तर त्यासारखे असंख्य एम सी क्यूज मी तयार सुद्धा करू शकते आणि मी त्याची उत्तर सुद्धा काय करू शकते शोधू शकते किंवा ती उत्तर मला माहीत असणार आहेत बघा इफ द इलेक्ट्रॉनिक चार्ज इज वन पॉइंट सिक्स मल्टीप्लायड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन कुलम इलेक्ट्रॉनिक चार्ज म्हटलं की तुमच्या लक्षात आला पाहिजे तो असेल चार्ज ऑन इलेक्ट्रॉन की जो आपण स्मॉल ईने रिप्रेझेंट करायचा वन पॉइंट सिक्स मल्टीप्लायड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन कुलम देन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पासिंग थ्रू ए सेक्शन ऑफ वायर पर सेकंद एका सेकंदा माग वायर वायरमधून किती इलेक्ट्रॉन्स पास झाले बघा माहित नाही एका एक सेकंदामध्ये वायरमधून फ्लो होणारे जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती आपल्याला माहित नाही ती मी एनने रिप्रेझेंट करते क्वेश्चन मार्क फाइंड आउट करावे लागणार आहे वेन ए वायर कॅरीज ए करंट ऑफ वन एम्पियर आणि त्या वायरने करंट किती कॅरी केला आहे तर वन एम्पियर इतका करंट कॅरी केला आहे मग बघा जे घेऊन असताना त्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि त्याचं निरीक्षण करून आपल्याला बघायचं की फॉर्म्युला काय सापडतोय का आपल्याला इथं पर सेकंद म्हणजे टाईम किती दिलेला आहे तर एक सेकंद दिलेला आहे ठीक आहे मग बघा एन ई e, टी आय एकत्र बघून मला एक फॉर्म्युला आठवतो एक, हो एक करंटसाठीचा जो मी तुम्हाला शिकवला एन इन टू e ई अपॉन टी बरोबर ना किती इलेक्ट्रॉन्स गेले एका सेकंदामध्ये ते आपल्याला फाइंड आऊट करायचे म्हणजे आपल्याला काय फाइंड आऊट करायचं आहे तर एका सेकंदामध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या जी वायरमधून काय झाली फ्लो झाली म्हणजे हा फॉर्म्युला मी कुणासाठी मॉडीफाय करील एनसाठी एन इक्वल टू आय इन टू टी हा डिवाइड बाय ई एन इक्वल टू करंट किती दिली मॅग्नेटवर आपल्याला एक अँम्पियर टाइम किती होता एक सेकंद डिवाइड बाय चार जॉन इलेक्ट्रॉन तुम्ही लिहिला वन पॉईंट सिक्स मल्टीप्लायड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन म्हणजे तुम्हाला जे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे ते आहे एन इक्वल टू वन डिवायड बाय वन मल्टिप्लायड बाय वन 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 डिवायड बाय वन पॉईंट सिक्स मल्टीप्लायड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन ठीक आहे आणि हे कॅल्क्युलेशन केलं की उत्तर येतं झिरो पॉईंट सिक्स टू फाईव्ह मल्टीपायड बाय टेन रेस टू मायनस नाईनटीन मी का सांगू शकले तुम्हाला की ए ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन आहे तर मी हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ठीक आहे आणि तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करून पाहिजे आहे किंवा तुम्ही असं पहा ना की मी केलेलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे की नाही बरोबर ना तर बघा बरेचशा वेळेस आमच्याकडूनच असं सांगितलं जातं की काय करूयात आपण पूर्ण कॅल्क्युलेशन न करता उत्तराच्या जवळ कसं जाता येईल ते पाहूयात तर मला ही पद्धत आवडत नाही मी तुम्हाला असं सांगेल की तसं उत्तराच्या जवळ नुसतं जाऊन पाहायचं असं नकोच ना करायला आपण काय करूयात कॅल्क्युलेशन करूयात कॅल्क्युलेशन करण्याचा वेग वाढवूयात जितकी जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन तुम्ही करणार आहात तेवढा तुमचा कॅल्क्युलेशन करण्याचा वेग वाढणार आहे आणि मग तुम्हाला असं टेन्टेटिव उत्तराच्या जवळ जाण्याची गरज पडणार नाही तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं उत्तरच तुमच्या समोर असणार आहे बरोबर आहे पटतंय तुम्हाला मी जे बोलते ते नेक्स्ट एम सी बघूयात आपण दहा नंबरचं एक कंडक्टर कॅरीज ए करंट ऑफ थ्री हंड्रेड मिली एम्पियर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पासिंग थ्रू इट इन वन मिनिट आर अबाउट बघा इथं पुन्हा आपल्याला दिसायला लागलं की करंट आहे नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत किती मिनिटामधून फ्लो होणार आहे एका एक मिनिटामध्ये फ्लो होणार आहे टाईम दिलेला आहे एक मिनिट आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन की जो तुमच्या आता लक्षात आला असेल की आपल्याला लक्षातच ठेवावं लागणार आहे की चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती असणार आहे वन पॉईंट सिक्स मल्टिप्लायड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन मग मी पुन्हा फॉर्म्युला लिहिते आय इक्वल्स टू एन इन टू ई अपॉन टी आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की हा जो टी आहे फॉर्म्युलामध्ये जी रिक्वायरमेंट आहे साठीची ती आहे सेकंदांमध्ये तो टाइम असायला हवा पण आता इथं दिलेला वेळ कशामध्ये आहे तर मिनिटांमध्ये आहे मग ती मिनिटं कन्व्हर्ट करून घ्यायची कशामध्ये सेकंदामध्ये कारण आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये जो टाईम इथं प्लेस करायचा आहे ती व्हॅल्यू ती मॅग्नेट्यूड सेकंदामध्ये असली पाहिजे ठीक आहे मग आता मला माहिती आहे की साठ सेकंद म्हणजे काय असतील तर एक मिनिट असेल साठ सेकंदाचा सा एक मिनिट असतो म्हणजे मी एक मिनिट ठेवण्याऐवजी टाईम काय ठेवायचा सिक्स्टी ठेवायचा ठीक आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे हा फॉर्म्युला मी मॉडीफाय करायचा कुणासाठी एनसाठी एन इक्वल टू हा बघा आय टी इथं गेला आय इन्टू टी डिवाइड बाय ई आला डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे फॉर्म्युला तयार झाला एन इक्वल्स टू आय इन्टू टी अपॉन ई e. व्हॅल्यू सबस्ट्रीब्यूट करायच्या आय टी आणि e ईच्या आयची व्हॅल्यू थ्री हंड्रेड mm, मिली म्हणजे टेन प्रेस टू मायनस थ्री असतो माहीत आहे ना तुम्हाला मल्टीप्लायड बाय टाइम टी एक मिनिट होता पण मी म्हटलं की एक मिनिट नको आहे आपल्याला सेकंद पाहिजे मग मी इथं लिहिलं सिक्स्टी सेकंद डिवायड बाय चार्ज चार्जॉन इलेक्ट्रॉन आपण लक्षात ठेवायचं ठरवलं आहे वन पॉईंट सिक्स मल्टीप्लायड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन बरोबर आहे आत्ता तुम्हाला काय काम आहे तर तुम्ही काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं एन इक्वल टू इथं झाले अठरा हा एक दोन तीन झिरो वन टू थ्री मल्टीप्लायड बाय टेनरेस टू मायनस थ्री डिवाइड बाय काय येईल वन पॉइंट सिक्स मल्टीप्लायड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन तुमच्यासाठी काम हा टेन रेस टू मायनस नाईन्टीन वर न्यायचा काय होईल प्लस नाईन्टीन होईल आणि अठरा हजार भागीले काय करायचं वन पॉइंट सिक्स करायचं ठीक आहे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे बी तुमचं उत्तर येईल वन पॉईंट वन फाईव्ह मल्टिप्लायड बाय टेन रेस टू प्लस ट्वेंटी बघा जो करेक्ट ऑप्शन आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे करेक्ट ऑप्शन आहे बी तुम्ही फाईंड आऊट करायचं आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं की मी जेवढी काही कॅल्क्युलेशन करते ती बरोबर आहे की नाही किंवा असं सांगा की मला कॅल्क्युलेशन करता येतं का नाही ठीक <laughs> आहे बघा अकरावा सी क्यू असते ए फ्लो ऑफ टेन रेस टू सेवन इलेक्ट्रॉन्स पर सेकंद पर सेकंद हा शब्द जर विसरला ना तर आपण अडचणीत येऊ शकतो लक्ष ठेवायचं बघा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे संख्या दिली त्यांनी एन एन इक्वल्स टू किती इलेक्ट्रॉन्स आहेत टेन्ट्रस टू सेवन फ्लो होत आहेत हे पण कसे तर पर सेकंद कशामधून फ्लो होत आहेत एका कंडक्टिंग वायरमधून तर या टेन्ट्रस टू सेवन इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोमुळं तयार होणारा करंट किती एम्पियर आहे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे पुन्हा फॉर्म्युला आय इक्वल टू एन इन टू ई अपॉन टी लक्षात आहे ना तुमच्या आय इक्वल टू एन किती दिला आहे आपल्याला टेन रेस टू प्लस सेवन इलेक्ट्रॉनची संख्या आहे ही इथं चार्ज ऑन इलेक्ट्रॉन लिहायला विसरायचं नाही वन पॉईंट सिक्स मल्टीप्लायड बाय टेन रेस टू मायनस नाईनटीन असं होणार नाही इलेक्ट्रॉन आपला चार्ज मागं सोडून नुसताच कंडक्टिंग वायरमधून फ्लो होतं गेला असं नाही इलेक्ट्रॉन स्वतःचा चार्ज स्वतःबरोबर कॅरी करणार आहे मग एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज वन पॉईंट सिक्स मल्टिप्लाइड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन तर टेन रेस टू प्लस सेव्हन इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती म्हणून आपण काय करतोय तर एन मल्टीप्लाइड बाय करतोय बरोबर आहे ना आणि पुन्हा तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे हा जो टाईम दिला आहे त्यांनी तो पर सेकंद म्हणजे टाईम आहे डिवाइड बाय वन सेकंद म्हणजे फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला काय करायचं आहे तर आय इक्वल्स टू वन पॉईंट सिक्स मल्टीप्लायड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन मल्टीप्लायड बाय टेन रेस टू प्लस सेवन सांगा बरं उत्तर किती येते मग आपलं बेस जर एकसारखा असेल तर रेस टू पॉवरची काय होते ऍडिशन होते म्हणजे मायनस नाइनटीन प्लस सेवन काय येईल बरं ट्वेल्व येईल आणि मोठ्या संख्येचं साईन असेल मायनस म्हणून हे काय असेल मायनस ट्वेल्व टेन रेस टू मायनस ट्वेल्व्ह मल्टिप्लायड बाय वन पॉईंट सिक्स आणि हा तुमचा काय असेल तर करंटची मॅग्नेट्यूड असेल ठीक आहे ना मग आपलं उत्तर काय येतंय बरं वन पॉईंट सिक्स मल्टीप्लायड बाय बघा इथं सगळं वन पॉईंट सिक्स वन पॉईंट सिक्स वन पॉईंट सिक्स वन पॉईंट सिक्स मग अशा वेळेस नुसतं उत्तराच्या जवळ जाऊन नाही ना चालणार आपल्याला टेनची पॉवर किती येते ते पण आपल्याला माहित असावं लागणार आहे मग टेनची पॉवर किती येते टेन रेस टू मायनस ट्वेल्व म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे तर ऑप्शन सी ठीक आहे बारावं बघा इन ए रिजन टेन रेस टू प्लस नाईन्टीन अल्फा पार्टिकल्स अँड टेन रेस टू प्लस नाइन्टीन प्रोटॉन्स मूव्ज टू द लेफ्ट आता एक रिजन आहे एक असा भाग आहे ज्या भागातून काय होतात आहे तर टेन रेस टू प्लस नाईन्टीन इतके अल्फा पार्टिकल आणि टेन रेस टू प्लस नाईन्टीन इतके प्रोटॉन कुठं निघालेत तर लेफ्ट हँड साईडला निघालेत ठीक आहे आणि टेन रेस टू प्लस नाइन्टीन इतके इलेक्ट्रॉन्स कुठं निघालेत तर राईट हँड साईडला निघालेले आहेत पर सेकंद एका सेकंदाला तर कन्स्टिट्यूट होणारा इलेक्ट्रिक करंट किती आहे बघा हा सी क्यू सॉल्व्ह करत असताना आपल्याला एक बेसिक कॉन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे की अल्फा पार्टिकलवर किती चार्ज असतो जेवढा चार्ज इलेक्ट्रॉनवर असतो त्याच्या दुप्पट चार्ज अल्फा पार्टिकल वर असतो म्हणजे इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो तर ई इतका चार्ज असतो मग इलेक्ट्रॉनच्या दुप्पट चार्ज अल्फा पार्टिकलवर म्हणजे अल्फा पार्टिकलवरचा चार्ज किती असला पाहिजे तर ट्वाईस ई असला पाहिजे ठीक आहे इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती तर ई आणि अल्फा पार्टिकलवरचा चार्ज किती ट्वाईस ई राहील लक्षात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही ह्या हा सी क्यू सॉल्व्ह करायला घेतलेला आहे मग बघा आता सगळ्यात पहिला जो करंट त्यांनी सांगितला फ्लो होतोय तो कुणामुळे आहे तर इलेक्ट्रिक करंट ड्यू टू फ्लो ऑफ टेन्ड्रेस टू प्लस नाईन्टीन अल्फा पार्टिकल्स टुवर्ड्स लेफ्ट अल्फा पार्टिकलमुळे तयार होणारा जो करंट आहे इलेक्ट्रिक करंट की अल्फा पार्टिकल संख्येने किती आहेत तर टेन्ड्रेस टू प्लस नाईन्टीन आणि हा करंट जातो लेफ्ट हँड साईडला त्याला मी रिप्रेझेंट करते आय वनने ठीक आहे आय वन इक्वल टू किती चाललेत अल्फा पार्टिकल एनने रिप्रेझेंट करते ठीक आहे अल्फा पार्टिकलची जी, जी संख्या आहे ती आपण एनने रिप्रेझेंट करूया आणि अल्फा पार्टिकलवरचा जो चार्ज आहे तो काय आहे तर ट्वाईस ई आहे बघा हा एका अल्फा पार्टिकलवरचा चार्ज किती झाला टू ई असे टोटल किती अल्फा पार्टिकल आहेत तुमच्याकडं तर एन मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते आय वन इक्वल टू अल्फा पार्टिकलची संख्या तुम्हाला दिलेली आहे टेन रेस टू प्लस नाईन्टीन इंटू टू मल्टीप्लायड बाय ई म्हणजे काय आहे तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन की जो दोन वेळेस टू मल्टीप्लायड बाय ई झाला की तो काय असतो चार्ज ऑन अल्फा पार्टिकल असतो आणि एन म्हणजे काय आहे तर अल्फा पार्टिकलची संख्या आहे इथं तुम्ही म्हणाल की फॉर्म्युला तर असा होता आय इक्वल टू एन टू ई अपॉन टी मग इथं डिवाइड बाय टी कुठे गेला तर इथं बघा पर सेकंद असं लिहिलेलं आहे ते विसरायचं नाही मग इथं पर सेकंद म्हणजे टी किती झाला तर वन सेकंद म्हणून मी इथं वन डिवाइड बाय वन लिहिण्याची काही गरज नाही म्हणून मी नुसता फॉर्म्युला असा लिहिला एन इंटू टू इंटू ए ई थोड्या वेळासाठी आपण वन पॉईंट सिक्स मल्टीप्लायड बाय टेन रेस टू मायनस नाईनटीन असा सबस्टिट्यूट नाही केला तरी चालेल कारण आपल्याला दुसरा करंट काय करायचा कॅल्क्युलेट करायचा आहे की जो टेन रेस टू प्लस नाईन्टीन प्रोटॉनमुळे तयार झालेला आहे आणि हे प्रोटॉन कुठे जाणारे आहेत तर पुन्हा लेफ्ट हँड साईडला जाणारे आहेत मग बघा प्रोटॉनमुळे तयार झालेल्या करंटला मी रिप्रेझेंट करते आय ने आय टू इक्वल्स टू प्रोटॉनवर जो चार्ज असणार आहे तो काय असणार आहे इतका असणार आहे ठीक आहे आणि प्रोटॉनची संख्या किती आहे तर एन इतकी डिवाइड बाय टी की जो किती असणार आहे वन सेकंद असणार आहे म्हणून मी मी म्हणते की मी तो काय करत नाही तर लिहितच नाही ठीक आहे मग बघा एन इन्टू ई प्रोटॉनची संख्या किती आहे टेन रेस टू प्लस नाईन्टीन इन्टू ई इथं सुद्धा ई आहे इथं सुद्धा ई आहे म्हणून मी म्हणते की त्यांची व्हॅल्यू आपण थोड्या वेळासाठी ठेवूयात सबस्टिट्यूट नको करूयात बघूयात काही सोपं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येत आहे का ठीक आहे आणि आता इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत कुठं तर राईट हँड साईडला मग ह्या इलेक्ट्रॉनमुळे तयार होणाऱ्या करंटला मी रिप्रेझेंट करते आय थ्रीने पुन्हा फॉर्म्युला एन इन टू ए डिवाइड बाय टी हे सगळं एका एक सेकंदात घडतंय म्हणून डिवाइड बाय टी मी लिहितच नाही ठीक आहे किती दिली बरं इलेक्ट्रॉनची संख्या टेन रेस टू प्लस नाईन्टीन मल्टीप्लायड बाय ई ठीक आहे इथं सुद्धा ई आला आय वनच्या फॉर्म्युल्यामध्ये याला म्हणते नंबर वन इथं आय टू साठी सुद्धा काय येतोय तर ई येतोय आणि आय थ्री तुम्ही कॅल्क्युलेट केला तिथं सुद्धा काय आलेला आहे तर हा ई आलेला आहे मी याला म्हणते इक्वेशन फर्स्ट सेकंड आणि थर्ड आता तुम्हाला टोटल करंट त्या रिजनमधून फ्लो होणारा टोटल करंट फाइंड आउट करायचा आहे म्हणजे तुम्हाला आय वन आय टू आणि आय थ्रीची काय करावी लागेल बेरीज करावी लागेल ऍडिशन करावी लागेल करूयात आपण बघा त्या रिजनमधला टोटल करंट आय इक्वल्स टू आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री आय वनची व्हॅल्यू किती टू ई मल्टिप्लायड बाय टेन रेस टू नाईन्टीन प्लस नाईन्टीन प्लस हा आय टू काय निघाला ई मल्टिप्लायड बाय टेन रेस टू प्लस नाईन्टीन प्लस हा पुन्हा किती ई मल्टीप्लायड बाय टेन रेस टू प्लस नाईन्टीन इथं प्लस नाईन्टीन प्लस नाईन्टीन टेन रेस टू प्लस नाईन्टीन कॉमन काढूयात ठीक आहे इक्वल टू टेन रेस टू प्लस नाईन्टीन आता शिल्लक काय राहील टू ई प्लस हा ई प्लस हा ई ठीक आहे हा ई म्हणजे वन ई असे बघा हा वन ई प्लस वन ई प्लस टू ई म्हणजे किती झाला फोर ई आणि हा मल्टीप्लाइड बाय टेन रेस टू प्लस नाईन्टीन ठीक आहे मग टेन रेस टू प्लस नाईन्टीन मल्टीप्लाइड बाय फोर मल्टीप्लाइड बाय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती वन पॉईंट सिक्स मल्टीप्लायड बाय टेन रेस टू मायनस नाईन्टीन म्हणजे आपलं आन्सर किती येईल टोटल करंट म्हणजे आपलं आन्सर आय इक्वल्स टू वन पॉइंट सिक्स मल्टीप्लायड बाय फोर किती येईल सिक्स पॉईंट फोर हा टेन रेस टू मायनस नाईन्टीन टेन ड्रेस टू प्लस नाईन्टीनला कॅन्सल आउट होऊन जाईल हो ना टेन रेस टू झिरो येईल टेन रेस टू झी झिरो म्हणजे काय असतो वन म्हणजे सिक्स पॉईंट फोर मल्टीप्लायड बाय वन म्हणजे सिक्स पॉईंट फोर म्हणजे करंटची मॅग्नेट उडील सिक्स पॉईंट फोर एम्पियर बघूयात आपल्या बघा ए ऑप्शन थ्री पॉईंट टू एम्पियर बी ऑप्शन सिक्स पॉईंट फोर एम्पियर टुवर्ड्स लेफ्ट नाईन पॉईंट सिक्स एम्पियर नाही डी ऑप्शन सिक्स पॉईंट फोर एम्पियर टुवर्ड्स राईट एक ऑप्शन आहे टुवर्ड्स लेफ्ट आणि दुसरं आहे टुवर्ड्स राईट की ज्यावेळेस आपलं उत्तर आलेलं आहे सिक्स पॉईंट फोर एम्पियर सिक्स पॉईंट फोर एम्पियर बघा प्रोटॉनची संख्या होती टेन्ड्रेस टू प्लस नाईन्टीन की जे कुठे निघाले होते लेफ्टकडं इलेक्ट्रॉनची संख्या होती रेस टू प्लस नाईन्टीन की जे कुठं निघाले होते राईटकडं या दोघांमुळे तयार झालेला करंट परस्परांना कॅन्सल आउट झाला म्हणजे आता कुणामुळं तयार झालेला करंट फक्त शिल्लक राहतोय तर अल्फा पार्टिकलमुळं आणि अल्फा पार्टिकल कुठं मू होतोय तर लेफ्ट हँड साईडला म्हणून आपलं जे करेक्ट ऑप्शन आहे ते काय आहे बी आहे सिक्स पॉईंट फोर एम्पियर टुवर्ड्स लेफ्ट मग मी इथं लिहिते सिक्स हे आपलं काय आहे करेक्ट ऑप्शन आहे बघा तेरा नंबरचं एम सी क्यू द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अन आयडियल सेल इज आयडियल सेल की जे मॅक्झिमम करंट काय करील फ्लो करू शकेल तर अशा सेलचा इंटरनल रेजिस्टन्स की जो आपण स्मॉल आरने रिप्रेझेंट करतो तो कसा असायला पाहिजे तर कमीत कमी असायला पाहिजे आणि कमीत कमी म्हणजे किती तर झिरो म्हणून तेरा नंबरचं जे ऑप्शन आहे ते काय आहे तर करेक्ट ऑप्शन आहे ए चौदा इलेक्ट्रोमोटिव फोर्स इज द फोर्स विच एबल टू मेंटेन ए कॉन्स्टंट करंट रेजिस्टन्स पॉवर पोटेन्शियल डिफरन्स असे ऑप्शन आपल्याला दिले आहेत इलेक्ट्रोमोटिव फोर्स इज द फोर्स म्हणजे ई एम एफ ऑफ सेल आणि हा ई एम एफ ऑफ सेल काय काम करतो तर पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट ठेवायचं बघा ना जर पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट नसेल तर फ्लो होणारा करंट कसा राहणार नाही तर कॉन्स्टंट राहणार नाही म्हणून इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे ईएमएफ ऑफ सेल काय काम करतं तर पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट ठेवण्याचं काम करतं म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन काय आहे तर डी बघा हा पंधरावा आणि शेवटचा एमसीक्यू पाहूयात आपण द दे करंट डेन्सिटी इज ए मग अशी पण आपण एक एमसीक्यू सॉल्व्ह केला होता की ज्याच्यामध्ये द इलेक्ट्रिक करंट इज ए आपलं उत्तर होतं की स्केलर क्वांटिटी आता करंट डेन्सिटी की जी जे या लेटरने रिप्रेझेंट केली जाते आणि व्हेक्टर क्वांटिटी आहे हा प्रश्न किंवा अशाच सारखे काही जे एमसीक्यूज क्यूज असतात ते नॉलेज बेस्ड असतात म्हणजे आपल्याला ठाऊकच असायला हवं आहे की करंट डेन्सिटी ही काय आहे तर व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय आहे तर बी आहे ठीक आहे आज आपण जेवढे काही एमसीक्यू क्यू सॉल्व्ह केलेत त्यासारखेच वेगवेगळ्या बुकमधून तुम्ही काय करा तर एमसीक्यूज क्यूज कलेक्ट करा आणि नोटबुकमध्ये लिहून काढा म्हणजे आपल्याला आपल्याकडं कलेक्शन असेल खूप साऱ्या सी क्यूजचं आणि की ज्यामुळं ज्या सी क्यूजमुळं आपला कॉन्फिडन्स वाढणार आहे ठीक आहे पुढे भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत घरीच राहा सुरक्षित रहा एम सी क्यूज करत रहा ब बाय